शेवटचा प्रश्न, कधी निघताय? कधी निघताय? कधी निघताय? किती वेळ आणखी थांबणार हा प्रश्न आहे. किती वेळ आणखी थांबणार असं म्हणणार हो तुम्ही? विनोद सोडू आपण. तुम्ही परत परत सारखं सांगत आलाय की विचार करणाऱ्या माणसाने राजकारणात यायला पाहिजे. तो बुद्धिवादी वर्ग ज्याला समज आहे तो राजकारणाकडे तुच्छतेने बघतो, त्यांची खूप इच्छा आहे. त्यांनी सांगितलं त्या पुण्यातल्याच भाषणामध्ये, त्या पुण्यातलं भाषण त्यांचं अत्यंत अविस्मरणीय भाषण आहे, ते यूट्यूबवर अवेलेबल आहे. कधीही ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी अवश्य ऐका. मी प्रत्यक्ष चालू असताना ऐकलं आणि नंतर ऐकलं. त्यांनी विचारी लोकांना, विचारी विशेषतः तरुण युवक युवतींना आवाहन केलं. त्यांनी कसं यायचं, आता जो पैशाचा खेळ राजकारणात चाललाय त्याच्यात त्यांनी राजकारणात प्रवेश करायचा म्हणजे काय करायचं? पहिले बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. शेवटी तुम्हाला पैसे हे असतात मान्य मला, पण शेवटी तुम्हाला मनं पण जिंकावी लागतात ना. त्याशिवाय तुम्ही कसं पुढे जाणार मला जरा सांगा. प्रश्न असा आहे की ते पैसे हे माध्यम आहे मला मान्य, मला ते काही ठिकाणी उपयोगी पडतं काही ठिकाणी नाही. तुम्ही अशा अनेक महाराष्ट्रामधले अशी अनेक घरं आहेत असंख्य, म्हणजे 99% तुम्ही घरं म्हणा अशी असतील की जिकडे काय तुम्ही काय लोकांना काय पैसे देणार का मत द्या म्हणून. शेवटी ही माणसं ज्यावेळेला येणार ती, तुम्ही मला सांगा मतदानाचा आकडा खाली का घसरतोय, मतदानाचा आकडा खाली का घसरतोय? याचं कारण त्यांना वाटतं ह्यांच्याकडे काही होणार नाही, जाऊ दे आपल्याला काय करायचं, आपण कशाला रांगेत उभं राहायचं. माझं आजही मत आहे, मी त्या माझ्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं की अनेक विचारी अनेक लोक आहेत की जे सामाजिक क्षेत्रात काम करतात, सामाजिक क्षेत्रात काम करतायत, किंवा नुसत्या घरी बसलेल्या अनेक महिला असतील की ज्यांना काहीतरी करावं असं वाटतंय, काही इच्छा आहे. आणि राजकारण म्हणजे फक्त निवडणुका लढवणं एवढंच फक्त काही राजकारणामध्ये काम नसतं. राजकारणामध्ये इतर विविध अनेक अंग असतात, त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. मी त्या दिवशी म्हटलं, मी आमचे अनिल शिदोरेंना मी जेव्हा सांगितलं, जेव्हा ते माझ्याकडे आले आणि ते एका सामाजिक संस्थेमध्ये काम करत होते, मी त्यांना तेच सांगितलं, म्हटलं तुम्ही जे काम करतात त्याला जोपर्यंत राजकीय धार येत नाही तोपर्यंत सामाजिक काम पुढे जाणार नाही. कारण शेवटी तुमचं संपूर्ण आयुष्य, तुमचं सगळं जे काय आहे हे राजकारणांभोवतीच फिरते. तुमच्या घरात येणारं दूध असेल, तुमच्या घरात येणारं पाणी असेल, तुमच्या घरात येणारी इलेक्ट्रिसिटी असेल, तुमच्या मुलांच्या शाळांच्या फिया असतील किंवा शाळा असतील, कॉलेजेस असतील, अभ्यासक्रम असेल, शेवटी उद्या ज्यावेळेला या परीक्षा बिरीक्षा सगळ्या रखडतात त्यावेळेला तुम्हाला कोणाचे दरवाजे ठोकावे लागतात? परत राजकारण्यांचेच. मग हे राजकारण तुम्ही तुच्छ का मानताय? त्यातल्या काही लोकांनी येऊन ते खराब केलं असेल, पण ते सुधरवणं हे तुमचं काम आहे. मला असं वाटतं त्याच्यासाठी तुम्ही पुढे येणं आवश्यक आहे. आणि तुम्ही जर पुढे येणार असाल, तुमची जर इच्छा असेल, मी तुमच्यावर काम करायला तयार आहे.